नमस्कार, आरोग्य संदेश या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आपला आजचा विषय म्हणजे लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे आज आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स, वास्तविक पाहता लवंग हा एक मसाल्याचा प्रकार आहे, पण लवंगीला आयुर्वेदात सगळ्या मसाल्यांचा गुरु असं मानलं जातं. छोट्याशा लवंगाचे अनेक फायदे आहेत जे तुम्ही ऐकलेलेही नसतील. आज आम्ही तुम्हाला बरेच रोगांना दूर ठेवण्याची क्षमता असलेल्या लवंगीविषयीचे फायदे सांगणार आहे. एक, कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासाठी दररोज एक लवंग खायला हवी. हृदयरोगांसाठी लवंग अतिशय गुणकारी असते. दोन, सर्दीमुळे नाक बंद झाल्यास लवंगीच्या तेलाचा एक थेंब आपल्या रुमालावर टाकावा व त्याचा वास घ्यावा, याने नाक लगेच मोकळे होते. तीन, लवंग ही मधुमेहींसाठी गुणकारी आहे. लवंग खाल्ल्याने ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते. चार, लवंगीत अँटीबॅक्टेरियल गुणतत्व असल्यामुळे जखमा लवकर भरून निघतात. पाच, रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याची ताकद एवढ्या छोट्याशा लवंगामध्ये आहे. त्यासाठी दररोज सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यानंतर एक लवंग खायलाच हवी. सहा, दिवसातून दोनदा लवंग टाकलेला चहा घेतल्याने चेहऱ्यावरचा ग्लो वाढतो व शरीरातील टॉक्झिन्स दूर होतात. सात, ॲसिडिटीचा त्रास ज्या लोकांना आहे त्यांनी 2 ते 3 लवंग बारीक करून त्यात कपभर पाण्यात टाकाव्या. हे मिश्रण प्यायल्याने ॲसिडिटीचा त्रास लगेच कमी होतो. आठ, अनेकांना गुडघेदुखीचा त्रास होतो, सांधे दुखतात, अशा ठिकाणी लवंग तेल लावावं, याने लगेच आराम पडतो. 9, ज्यांना खूप जास्त घाम येतो आणि तहान लागते अशा लोकांनी गरम पाण्यात लवंग बारीक करून ते पाणी प्यावं, यामुळे ही समस्या लगेच दूर होते. 10, लवंगामध्ये विटॅमिन ए असल्यामुळे ती डोळ्यासाठी लाभदायक ठरते. क्षीण झालेली डोळ्याची शक्ती या लवंगामुळे वाढते. 11, तोंडातली दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंग उत्तम पर्याय आहे. एक लवंग तोंडात ठेवून जास्त वेळ चघळल्याने श्वास मोकळा होतो आणि तोंडाची दुर्गंधी दूर पळते. अशा प्रकारे फ्रेंड्स, लवंग खा व आपलं आरोग्य निरोगी ठेवा. धन्यवाद. लाईक व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.